नवीन न्यू कवर काय आठवण आहे इकबालची कुठे नेट्स मध्ये खेळताना म्हणजे एक्सपेल किंवा काहीतरी बरं सांगितलेलं एक त्या का ची काहीतरी आठवण इक्बाल सिद्दीकीच्या खूपच आठवणी युनिक आहेत सगळ्या यू नो इकबाल व्हेरी वेल की त्याचे इंटरव्ह्यूज पण खूप ऐकण्यासारखे असतात मी स्वतः पण खूप इंटरेस्टनी त्याचे इंटरव्ह्यूज आणि त्याचे फेसबुक लाईव्ह वगैरे बघतो फार युनिक कॅरेक्टर होती ऍज आय टोल्ड यू की ते मुंबई टीमच्या ड्रेसिंग रूम मध्ये मदत करायला होता तो त्या एटी एटच्या औरंगाबाद मधल्या मॅचला आणि तिकडनं तो आला आणि अंडर नाईन्टीनला चांगला परफॉर्मन्स केला आणि जसं आपण जगभरात खूप टॅलेंट स्पॉटर्स चांगले चांगले बघतो याच्या आधी मी खूप लोकांची नावं घेतलेली आहेत तसे दाणी सर हे फार हाय क्लास टॅलेंट स्पॉटर होते तर दाणी सरांनी इक्बालला अंडर नाईन्टीनच्या नेटमधनं ना आमच्या नेटमध्ये रणजी रॉफी नेटमध्ये बोलिंग टाकायला बोलवलं ओके okay. आणि इक्बाल बिंग इक्बाल त्यांनी त्यांनी त्याची क्विकेस्ट बोलिंग तिकडे करून दाखवली आणि त्याला घ्यायचं असं वातावरण निर्मिती साधारणपणे झाली Uh, सर दाणी सरांकडे ही कॉन्व्हर्सेशनची खूप छान नायक होती तर ते इक्बालने म्हणले uh, क्या रे महाराष्ट्र मे सबसे तेज बोलर कोण आहे uh, तर इक्बाल सर बिंग दाणीसर त्यांना म्हणला मै छोड के <laughs> 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 मै तो क्विक ही हूं बाकी किसी का मेरे को पता नहीं है बट मैं तो क्विक अस ही त्याची मानसिकताच होती मैं तो एक्चुअली जोरात जोरात टाकायचा अग्रेसिव्ह टाकायचा रिव्हर्स स्विंग चांगला करायचा आणि खूप म्हणजे ऍटिट्यूड त्याचा फार भारी होता एकदम युनिक त्याचा अॅटिट्यूड होता आणि सडनली तो खेळला पहिल्या मॅचला त्याला अॅक्च्युली इफ यू लुक इन टू द रेकॉर्ड्स त्याला एक तर दोनच विकेट आहेत पण त्यांनी कमाल एकाहत्तर रन केलेत त्या मॅचला खाली येऊन त्यांनी डेब्यूला ऍक्च्युली ही एट शोन की ही कुड बॅट ऑल्सो आणि तो बाउंड्रीवर काय फिल्डर होता रे बाउंड्रीने कुठेही इकबाल सिद्दीकी वाजव व्हेरी गुड पॅकेज नो डाऊट अबाउट दॅट मिलिंद कुलकर्णी माझ्याकडे हुकमी एक्का होता टॉल गाय सिक्स फुट फोर आणि स्विंग करून विकेट्स काढायचा ही ऑल्सो हॅड अ व्हेरी गुड बाउन्सर आणि हे सगळं इक्बाल हा फार इम्पॉर्टंट पार्ट होता त्यातला त्या टीम मधला आणि ग्रेट अटिट्यूड ग्रेट रिफ्रेशिंग ऍटिट्यूड म्हणजे बरेचदा त्यांनी मला कॅप्टन म्हणून डिक्लेअर करायला लावलंय अभि कितना रन करो आप कितना रन करोगे बस हो गया होतो असं करून त्यांनी कित्येकदा मला कन्व्हिन्स केलंय आणि आय हॅव यु नो डिक्लेअर्ड द इनिंग आणि त्यांनी अक्षरशः जाऊन कच्चे खाल्ले अपोजिशनला त्याच्यानंतर सो आय हॅव सीन व्हॉट ही हॅज डन फॉर महाराष्ट्र आणि ते युनिक कॅरेक्टर आहे अतिशय व्हेरी युनिक धन्यवाद सुरेंद्र शंभर टक्के थँक्यू व्हेरी मच अमोल थँक्यू गौरव थँक्यू सो मच थँक्यू सो मच